प्रत्येक वेळी मारलंच पाहिजे असं काही नाही, कधी कधी लोकशाही मार्गाने देखील आंदोलनं करावी लागतात. यासाठी लवकरच लोकल ट्रेनमध्ये जाऊन सविनय कायदेभंग करणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अशा दिवसनातून सरकारला जाग यावी हेच मुख्य उद्दिष्ट असेल असंही ते म्हणाले. नवी मुंबईतील खारघर येथील नवीन पक्ष कार्यालय आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. दरम्यान महाराष्ट्रात मंदिर उघडली जात नाही त्यामुळे आमचे घंटानाद आंदोलन सुरूच राहणार अशीही प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल रेळकर यांनी, पाहूयात. संपूर्ण देशात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी पण महाराष्ट्रात मंदिरं उघडली जात नाही आहेत, लोकल ट्रेन सुरू केल्या जात नाही आहेत, त्यामुळे आपल्याला मनसे आक्रमक असलेली पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत. भाई काय सांगाल, मनसे नेहमीच ॲक्शन मोडमध्ये असते परंतु यावेळी मनसे सविनय कायदेभंग करणार असल्याचं समजतं आहे, काय माहिती आहे? कधी कधी थोडा बदल करावा लागतो आणि सविनय कायदेभंग हा जो प्रकार आहे तोच सरकारला जास्ती डिवचणारा आहे आणि त्यांना जाग आणणारा आहे. प्रत्येक वेळेला काय मारलंच पाहिजे असं काही नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं लोकशाही मार्गानेसुद्धा आम्ही करतो. निश्चितच भाई, केंद्र सरकार खाजगी डॉक्टरांना विमा कवच देत आहे परंतु महाराष्ट्रात देखील खाजगी डॉक्टरांना विमा कवच द्यावं अशा आशयाचं पत्र राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, काय अधिक माहिती? मला असं वाटतं की हे सरकारनेच सांगितलं होतं प्रायव्हेट डॉक्टरांना की आम्ही तुम्हाला विमा कवच देऊ म्हणून, पण एवढं सांगून यांनी सांगितलं आणि परत पत्र दिलं की आम्ही तुम्हाला देणार नाही. मला असं वाटतं सरकारचा हा असंवेदनशीलपणा आहे ज्याच्यावर नेमकं बोट सन्माननीय राजसाहेबांनी ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी ते पत्र दिलं आहे. मला असं वाटतं आता तरी सरकारला जाग आली पाहिजे, कारण ते स्वतः म्हणालेलं की आम्ही जबाबदारी घेतो तुम्ही काम करा, ती जबाबदारी कुठे आहे? निश्चितच श्रद्धा हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय आहे. महाराष्ट्रात अजूनही मंदिरं उघडली जात नाही आहेत, मनसे आक्रमक होताना दिसते, ठिकठिकाणी मंदिरात जाऊन घंटानाद केला जातो आहे. मला असं वाटतं की आम्ही किती पुरोगामी आहोत, कारण आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्यामुळे शिवसेनेला दाखवायचं असावं म्हणून मंदिरं अजून चालू होत नाही आहेत. मनसेची पुढची भूमिका काय असेल याबाबत? नाही, आम्ही सांगितलेलं आहे, राजसाहेबांनीच इशारा दिलेला आहे की मंदिरं लवकरात लवकर उघडा नाहीतर आम्हाला प्रवेश करावा लागेल. आणि मला असं वाटतं की तो राजसाहेबांचा इशारा आहे, ते जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिक कामाला लागतील. निश्चितच आपल्यासोबत होते मनसे नेते संदीप देशपांडे. ज्याप्रमाणे देशपांडेंनी सांगितलं की मनसेचं प्रत्येक आंदोलन हे आक्रमक नसून यावेळेला सविनय कायदेभंग केला जाणार आहे, लोकलमध्ये जाऊन लोकलमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी हा कायदेभंग केला जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे. साहिल रेळकर, AM News, पनवेल, रायगड.